झी 24 तास एक पाऊल पुढे। पी व्ही नरसिंहराव यांच्या सरकारनेही त्या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर नारायणन यांच्यासह तत्कालीन कॅबिनेट सचिव आणि गृहसचिवांची चौकशी करण्याची शिफारस केली होती। राघु धामन यांच्या म्हणण्यानुसार एसआयटी प्रमुखांच्या दबावामुळे ते प्रकरण दडपण्यात आलं होतं। राघु धामन यांच्या दाव्यामुळे तत्कालीन गुप्तचर विभागाचे प्रमुख आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल एम के नारायणन यांच्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तसंच एसआयटी प्रमुख कार्तिकेयन यांच्या भूमिकेविषयी संशयाचं धुकं गडद झालंय। राजीव गांधींच्या हत्येपूर्वीची चित्रफीत उपलब्ध असताना ती का दडपण्यात आली असा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय। झी 24 तासासाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई। राजीव गांधी यांची हत्या झाली त्यावेळी गुप्तचर विभागाचे प्रमुख एम के नारायणन हे होते, पण त्यांनीच ती चित्रफीत दडवल्याचा आरोप तत्कालीन एसआयटी प्रमुख के राघु धामन यांनी केलाय। जर राघु धामन यांचा दावा खरा आहे असं मानल्यास ती चित्रफीत दडवण्यामागे नारायणन यांचा हेतू काय होता असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही। एम के नारायणन राजीव गांधींच्या हत्येवेळी गुप्तचर विभागाचे प्रमुख होते, माजी राष्ट्रीय सल्लागार आणि पश्चिम बंगालचे विद्यमान राज्यपाल, आणि आज हे एम के नारायणन वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण राजीव गांधी हत्याकांडाच्या तपास पथकाचे प्रमुख के राघु धामन यांनी ए के नारायणन यांच्याविषयी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। राजीव गांधींच्या हत्येपूर्वी चित्रित करण्यात आलेली चित्रफीत का दडपण्यात आली असा सवाल त्यांनी केलाय। व्हिडिओ दडपण्यामागे हेतू काय होता या प्रश्नानं नवा वाद निर्माण केलाय। परंतु राघु धामन यांच्या म्हणण्यानुसार ती चित्रफीत लपवण्यासाठी नारायणन यांच्याकडे एक मोठं कारण होतं। जर हा व्हिडिओ समोर आला असता तर काँग्रेसच्या प्रतिमेला तडा गेला असता, कारण मारेकरी काँग्रेसच्या उमेदवारासोबत दिसत होते, त्यामुळे मारेकऱ्यांशी संबंध असल्याचा आरोप देखील झाला असता। सभेच्या ठिकाणी धनु काही काँग्रेस नेत्यांशी बातचीत करत असल्याचं त्या चित्रफितीतून दिसून आल्याचा दावा राघु धामन यांनी केलाय। काँग्रेसच्या प्रतिमेला तडा गेला असता तामिळनाडू पोलिसांवर आरोप झाले असते। राजीव गांधी सभेच्या ठिकाणी आल्यानंतर गर्दीचा फायदा घेत धनु राजीव गांधींच्या अगदी जवळ जाऊन पोहोचल्याचा दावा तामिळनाडू पोलिसांनी केला होता। राजीव गांधींच्या हत्येनंतर ती चित्रफीत जनतेसमोर आली असती तर काँग्रेसला निवडणुकीत फटका बसला असता असा दावा राघु धामन यांनी केलाय। राजीव गांधींच्या सुरक्षेत कुचराई झाली होती का याविषयी न्यायमूर्ती वर्मा आयोगानं ही चौकशी केली होती। जून 1992 मध्ये वर्मा आयोगानं आपला अहवाल सादर केला, त्यामध्ये त्याने राजीव गांधींच्या सुरक्षेत कोणतीच कसर नसल्याचं स्पष्ट करत स्थानिक काँग्रेस नेत्यांमुळे थोडाफार गोंधळ झाल्याचं अहवालात नमूद केलं होतं। झी 24 तासासाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।